सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना 430 गावे कोरोना मुक्त झाले आहेत, तर 27 गावात कोरोनाचा शिरकाव झाले नसल्याची माहिती जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी सांगितली। सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत आपल्याकडे एकूण 464 गावं आता अशी आहेत की जी आता कोरोना मुक्त झालेले, म्हणजे त्या गावामध्ये एकही ऍक्टिव्ह पेशंट सध्या नाही। आणि जसं करोना सुरू झाला आहे तसं 27 गावं आपल्याकडे पहिल्यापासून अशी आहेत की त्या गावामध्ये आज अखेर एकही करोनाची केस आपल्याकडे नोंद केलेली नाही। सर आपण कोणतं पॅटर्न वापरलं की त्या गावात कोणतंही हे आपण पूर्ण जिल्ह्यासाठी ज्या सूचना मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या निश्चितपणे ह्या गावांनी त्या फॉलो केलेल्या आहेत। म्हणजे आपलं ट्रेसिंग टेस्टिंग ह्याच्यावर सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणावर भर दिला आणि तसेच आपण मास्क सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग या गावांनी जे पालन केलं त्याचं त्यांना जे आता फळ आहे ते त्यांना दिसत आहे। सर आव्हान काय करतले या गोष्टीवर? लोकांना परत आव्हान आहे की ह्या कोरोनाच्या याच्यामधून सुटका करण्यासाठी ह्या सर्व गावांचा आदर्श घेऊन आपल्याला जी कोरोनाची सूत्रं जी सांगितलेली आहेत त्याचं तंतोतंत जर पालन केलं तर आणि तरच आपण ह्याच्यातून बाहेर पडू आणि सर्वांच्या सहभागानंच हे शक्य होणार आहे। घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषीटेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषीटेकची उत्पादने एकदम झकास।